विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न क्रमांक 5 याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा हा भाग आपण पाहणार आहोत. दिलेले जे समीकरण आहे 2/x + 2/3y = 1/6. दुसरं समीकरण आहे 3/x + 2/y = 0. दिलेली समीकरणे जी आहेत ती रेषीय समीकरणे नाहीत आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पहिलं काम करायचं आहे की त्यांना आपल्याला रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आहे. आणि ते कसे रूपांतरित करायचं आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे पाठ शिकताना. तरी मी एक प्रॉब्लेम डिटेलमध्ये सांगणार आहे, पुढचे प्रॉब्लेम आपण थोडे फास्ट घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. पहिला प्रॉब्लेम आपण व्यवस्थित घेणार आहोत. चला तर मग 2/x ला आपल्याला 2/1 असं लिहिता येतं, अधिक 2/3 (1/y) = 1/6 असं लिहिता येतं समीकरण. आपण याला एक नाव देऊया. त्यानंतर दुसरं समीकरण आहे 3/x म्हणजे 3/(1/x) + 2/(1/y) = 0 याला नाव देऊया 2. फक्त आपण काय केलेलं आहे, समीकरणाला योग्य पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. चलाला थोडं सेपरेट करून लिहून घेतलेलं आहे. आपल्याला इथं चल मिळत आहे 1/x. ॲक्च्युली हे रेषीय समीकरण नाही आहे, आपल्याला त्याला रेषीय समीकरणात कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी काय करणार आहे, 1/x समीकरण 1 आणि 2 मध्ये मी काय करणार आहे, 1/x = m ठेवणार आहे आणि 1/y = n ठेवणार आहे. तर समीकरण 1 मध्ये आपण 1/x = m ठेवा आणि 2 मध्ये सुद्धा ठेवायचंय. आठलं तर इथे लिहून घ्या समीकरण 1 व 2 मध्ये कुठं ठेवायचं आपल्याला, समीकरण 1 व 2 मध्ये. मग आपल्याला काय मिळेल, 2m + 2/3n = 1/6 हे समीकरण आपल्याला 3 मिळेल. फक्त आपण काय केलेलं आहे, जिथं जिथं 1/x आहे तिथं आपण m ठेवलेलं आहे, 1/y आहे इथं आपण n ठेवलेलं आहे. आता आपल्याला दुसरं समीकरण मिळणार आहे 3m + 2n = 0 हे आहे समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 आपल्याला जे मिळालेले आहेत हे मात्र काय आहेत, रेषीय 2 चलाची रेषीय समीकरणे आहेत. 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत. मग आता ही समीकरणे कशी सोडवायची आपल्याला माहिती आहे आणि आपण ते काय करूया, सोडवून घेऊया. आता सोडवून घेत असताना एक लक्षात घ्या, आपल्याला काय करावं लागते, समीकरण 2 चलातील रेषीय समीकरणे जेव्हा आपल्याला सोडवायची आहेत तेव्हा कुठल्या तरी एका चलाचा आपल्याला लोप करावा लागतो आणि एका चलाचा लोप करण्यासाठी त्याचे सहगुणक काय असावे लागतात, समान असावे लागतात आणि चिन्ह मात्र विरुद्ध असावे लागतात. आणि म्हणून मी इथं काय करणार आहे, समीकरण तीनला मी काय करणार आहे, 2 गुणणार आहे. सॉरी, समीकरण 3 मला किती गुणावं लागेल, आता इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. आता 2 ला 3 गुणलं तर उत्तर 6 येते आणि 3 काय करावं लागते, 2 गुणलं तर उत्तर 6 येते. म्हणजे यमचा सहगुणक आपल्याला सेम करण्यासाठी समीकरण
तीन ला आपल्याला काय करायचं आहे, तीन तीन न गुणायचं आहे आणि चार ला आपल्याला दोन ने गुणायचं, आणि गुणत असताना प्रत्येक पदाला गुणायचं आहे जेणेकरून समीकरणाची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला चेंज करायची नाही. आणि मग आपल्याला जे मिळणारे समीकरणे आहेत ते समीकरणे आपण लिहून घेऊया. आता मी तीन प्रत्येक पदाला गुणून घेतलेलं आहे समीकरण तीनला, तीन गुणिले दोन एम अधिक तीन गुणिले दोन छेद तीन एन बरोबर एक छेद सहा गुणिले तीन. आता इथे सुद्धा मी समीकरण चार मध्ये दोन्ही गुणून घेतलेले आहे प्रत्येक पदाला, दोन गुणिले तीन एम अधिक दोन गुणिले दोन एन बरोबर झिरो गुणिले दोन. नाही लिहिलं तरी चालते आपल्याला, कारण झिरो हा झिरोला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर काय येतं, झिरो येतं. इथं सोडवून घ्या, हे तीन कटले, हे तीन कटले, तीन एके तीन, तीन दुने सहा. म्हणजे आता आपल्याला इथं जे मिळणारं समीकरण आहे ते तीन दुनी सहा एम अधिक दोन एन बरोबर एक छेद दोन, जे की समीकरण आपलं काय असणार आहे, पाच असणार आहे. आणि इथं काय करणार आहेत आपण, परत गुणाकार करून घ्या, सहा एम अधिक चार एन बरोबर शून्य हे असणार आहे समीकरण सहा. आता समीकरण पाच आणि सहाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की एमचे जे सहगुणक आहेत ते सेम आहेत, पण विरुद्ध चिन्ह नाही. विरुद्ध चिन्ह आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समीकरण सहा मधून पाच वजा करावं लागेल. आणि म्हणून मी ते लिहिणार आहे, समीकरण सहा वजा पाच. म्हणून मी आधी समीकरण सहा लिहून घेणार आहे, सहा एम अधिक चार एन बरोबर झिरो, सहा एम अधिक दोन एन बरोबर एक छेद दोन. आता मला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना काय होते, प्रत्येक पदात दुसऱ्या समीकरणाचे प्रत्येक पदाचं चिन्ह काय होतं, बदलतं. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता हे सिक्स एम मायनस सिक्स एम झिरो येईल, म्हणजे इथे एम चलाचं लोप झालेला आहे. चार एन वजा दोन एन म्हणजे दोन एन येईल बरोबर मायनस एक छेद दोन. म्हणजेच एन बरोबर काय येईल, एन बरोबर मायनस एक छेद दोन गुणिले, आता हे गुणाकारातले एक दोन जे आहे तिकडे येऊन भागाकारात जातील, म्हणजे आपलं उत्तर येईल मायनस एक छेद चार. यांची किंमत किती आली, मायनस एक छेद चार. आता ही यांची किंमत आपण कुठल्या तरी एका समीकरणात ठेवूया, जे समीकरण सोपं आहे त्याच्यात ठेवूया. समीकरण जे कोणतं सोपं आहे, चार, समीकरण चार हे आपल्याला इझी आहे कॅल्क्युलेशनसाठी, आणि म्हणून आपण काय करूया, समीकरण चार मध्ये ठेवूया. एन बरोबर मायनस एक छेद चार समीकरण चार मध्ये ठेवू. समीकरण चार आहे, तीन एम अधिक दोन एन बरोबर झिरो, तीन एम अधिक दोन गुणिले यांच्या जागी आपण काय करणार आहोत, मायनस एक छेद चार ठेवणार आहोत बरोबर झिरो. तर बे एके बे, बे दुने चार, म्हणजे आपल्याला मिळेल तीन एम वजा एक छेद दोन बरोबर झिरो, म्हणजे तीन एम बरोबर एक छेद दोन, आणि एम बरोबर मिळेल आपल्याला एक छेद दोन गुणिले, आता हे गुणाकारातले तीन इकडे जाऊन भागाकारात जातील, म्हणजे एक छेद तीन बरोबर येईल एक छेद सहा. आता आपल्याला काय मिळाले, एम आणि यांच्या किमती मिळालेल्या आहेत, त्या किमती म्हणजे आपल्याला एक छेद एक्स आणि एक छेद वाय आहे. आपण काय केलं होतं, एक छेद एक्स बरोबर एम ठेवलं होतं आणि एक छेद वाय बरोबर एन ठेवलं होतं. एक छेद एक्स बरोबर एमची किंमत किती आली, एक छेद सहा आली, आणि एक छेद वाय बरोबर एनची किंमत आली मायनस एक छेद चार. म्हणजे आता आपण काय करूया, एक्सची किंमत काढायची आपल्याला, तर तिरकस गुणाकार करा, असा एक्स गुणिले एक बरोबर सहा गुणिले एक, एक्स एक एक सहा एक सहा. इथं सुद्धा तसंच तिरकस गुणाकार करायचा आपल्याला, वाय गुणिले ऋण एक बरोबर एक गुणिले चार, ऋण वाय बरोबर ऋण वाय लिहितं, एक गुणिले चार म्हणजे चार, वाय बरोबर मायनस चार.
एक्स बरोबर किती आलं 6 आणि वाय बरोबर -4 ही दिलेल्या समीकरणाची काय आहे एक्स कॉमा वाय बरोबर 6 ऋण 4 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. समजलं मुलांना? यानंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम करायचा आहे. यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. दुसरा प्रॉब्लेम आहे 7 ÷ 2x + 1 ÷ 13 ÷ y = 2 = 27. दुसरा समीकरण आहे 13 ÷ 2x + 1 = 7 ÷ y = 2 = 33. आता आपण काय करूया, याला आपण सेपरेट लिहून घेऊया चलाच्या रूपात. 2 ÷ 1 ÷ 2 = 27. त्यानंतर दुसरं समीकरण आपल्याला लिहिता येईल 13 ÷ 2x + 1 आहे, तर मी छेदाला सेपरेट करून घेणार आहे 1 ÷ 2x + 1 + 7 ÷ 1 ÷ 2 = 33. हे आहे समीकरण 1 आणि हे आहे समीकरण 2. आता मी काय करणार आहे, समीकरण 1 व 2 मध्ये आता 1 ÷ 2x + 1 आणि 1 ÷ y = 2 हे दोन आपल्याला म्हणजे चलाच्या रूपात असलेले पद आहेत, त्याच्याऐवजी मी काय करणार आहे 1 ÷ f ÷ 2x + 1 = m ठेवणार आहे आणि 1 ÷ y = 1 = n ठेवणार आहे. म्हणजे मला दोन समीकरणे मिळतील ज्याची रेषीय समीकरणे असतील, 2 m ÷ 13 n = 27. हे असेल समीकरण 3. 7 ÷ 2 = 33. समीकरण 4. तर समीकरण 3 आणि 4 चं नीट निरीक्षण केलं तर m चा जो सहगुणक आहे तो इथं n ला आहे दुसऱ्या समीकरणात, आणि इथला m चा जो सहगुणक आहे तो पहिल्या समीकरणात n चा आहे. आणि समीकरण इथं काय झालेली आहे, सहगुणकांची आदला बदल झालेली आहे. म्हणून आपण काय करूया, या 3 आणि 4 ची बेरीज आणि वजाबाकी करूया, म्हणजे आपल्याला सोपी समीकरणे मिळतील. आणि मग आपण सोप्या समीकरणाला सोडवणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करूया आणि समीकरण 3 आणि 4 ची वजाबाकी करूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपी समीकरणे मिळतील. आता 7 m ÷ 13 m = 20 m येत आहे, 13 n + 7 n = 20 n येतात बरोबर 7 × 3 = 10 आपल्याला 5 × 1 = 6. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला याच्यातून 20 कॉमन काढता येते, म्हणजे 20 ना आपण काय करूया, भागूया, 20 ने भागल्यानंतर आपल्याला मिळते m ÷ n = 60 ला 20 ने जर भागलं आपण तर 20 × 1 = 20 × 60 म्हणजे इथं काय येते 3 येते. हे आपल्याला मिळालं समीकरण 5. समीकरण 5 मिळालं. मग आता काय करूया, आपण 3 - 4 करूया. 3 - 4 करत असताना 4 + 3 करूया, सोपं जाईल. 13 m ÷ 7 n = 33 आणि 7 m ÷ 13 n = 27. मायनस करायचं आहे, मायनस करत असताना प्रत्येक
पदाचं दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह वेगळं येईल, अपोजिट करायचं आपल्याला. 13 7 गेले, 6 राहिले, 6m वजा 6n बरोबर आता काय राहील, 33 मधन 27 काढून टाका, उत्तर येईल 6. प्रत्येक पदाला 6 न भागून घ्या, 6 भागून, 6 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं m वजा n बरोबर 1. याआधी आपल्याला मिळालेलं होतं m अधिक n बरोबर 3 आणि आता मिळाले m वजा n बरोबर 1. आता इथं आपल्याला n चा लोप करणं सोपं जाईल, ह्याला समीकरण किती नाव देणार आहे, 6 नाव देणार आहे. आता हे समीकरण 5 आहे, समीकरण 5 व 6 ची बेरीज करून, आता आपण इथं बेरीज करूया, कारण बेरीज याच्यासाठी करायची की n चे सहगुण सेम आहेत आणि चिन्ह अपोजिट आहे, म्हणजे इथं n आपल्याला n चं लोप करणं सोपं जाईल. 2m बरोबर हे लोप होईल 4, m बरोबर येईल 2. आता m बरोबर 2 ही किंमत काय करा, समीकरण 5 मध्ये ठेवून टाका. m अधिक n बरोबर 3, 2 अधिक n बरोबर 3 म्हणजे n बरोबर काय येईल, 1 येईल. आपल्याला मिळालं m बरोबर 2 आणि n बरोबर किती मिळालं, 1 मिळालं. पण m म्हणजे नेमकं काय आहे, m म्हणजे 1 छेद 2x अधिक 1 बरोबर 2 आहे, म्हणजे m ची किंमत ही आहे. n ची किंमत आपण ठेवली होती 1 छेद y अधिक 2 बरोबर 1. आता इथं काय करायचं आपल्याला, परत तिरकस गुणाकार करा, 2 कंसात 2x अधिक 1 बरोबर 1 म्हणजेच 4x अधिक 2 बरोबर 1, 4x बरोबर 1 वजा 2, 4x बरोबर 1 म्हणजेच x बरोबर 1 छेद 4, 1 छेद 4. इथं मायनस येईल, 1 वजा 2 म्हणजे मायनस 1 येईल, मायनस 1 छेद 4. इथं परत आपण तिरकस गुणाकार करणार आहोत, y अधिक 2 बरोबर 1, y बरोबर 1 वजा 2, y बरोबर वजा 1, म्हणजे आपलं जे x कॉमा y जे किंमत आहे ती आलेली आहे मायनस 1 छेद 4 कॉमा मायनस 1. ही काय आहे, समीकरणाची उकल आहे. यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 148 छेद x अधिक 231 छेद y बरोबर 527 छेद एक्स वाय. आणि दुसरं जे आहे समीकरण 231 छेद x अधिक 148 छेद y बरोबर 610 छेद एक्स वाय. 148 छेद x अधिक 231 छेद y बरोबर 527 छेद एक्स वाय. आता या दोन्ही समीकरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की छेदामध्ये एक्स वाय आणि एक्स वाय ही चले आहे, म्हणजे x गुणिले y हे सुद्धा चल आहे छेदामध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल, हे एक्स वाय आपल्याला इथं नको आहे, कारण का आपल्याला इथं फक्त या साईडला काय पाहिजे, स्थिरांक पाहिजे. इथं एक्स वाय आहे ते आपल्याला नको आहे, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनही करता येणार नाही आणि रेषीय समीकरणामध्ये त्याचं रूपांतरितही करता येणार नाही. आणि म्हणून मी काय करणार आहे, एक्स वायला म्हणजे छेदात एक्स वाय आहे म्हणून मी काय करेल, प्रत्येकाला एक्स वायने गुणून घेईल, म्हणजे छेदातले एक्स वाय आपोआप काय होतील, कॅन्सल होतील. मी काय करेल, एक्स वाय ने गुणू, का गुणायचं आपल्याला, तर यांना रेषीय समीकरणाचं रूप देण्यासाठी, रेषीय समीकरणाचे रूप देण्यासाठी. मग गुणून घ्या आता प्रत्येकाला,
148 छेद x गुणिले एक्स वाय अधिक 231 छेद y गुणिले एक्स वाय बरोबर 527 छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय. आता हे एक्स वाय कॅन्सल होईल, इथला एक्स आणि इथला एक्स कॅन्सल होईल, हा वाय आणि हा वाय कॅन्सल होईल, म्हणजे मला मिळेल 148 वाय अधिक 231 एक्स बरोबर 527. आता मग हे जे आहे समीकरण आपलं 3 आहे. तसंच आपण काय करूया, समीकरण दुसरं जे समीकरण आहे त्याला सुद्धा आपण एक्स वाय ने गुणून घेऊया. 231 छेद एक्स गुणिले एक्स वाय अधिक 148 छेद वाय गुणिले एक्स वाय बरोबर 610 छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय. आता हे एक्स वाय कॅन्सल होईल, हा एक्स कॅन्सल होईल, हे वाय कटेल, म्हणजे आपल्याला मिळेल 231 वाय अधिक 148 एक्स बरोबर 610. आता इथं परत आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की समीकरण हे 4 आपण नाव देऊया. तर इथं वायचा जो सहगुणक आहे 148 तो इथं एक्सचा सहगुणक आहे, आणि इथं एक्सचा जो सहगुणक आहे 231 तो इथं वायचा सहगुणक आहे. म्हणजे मला परत काय करता येईल, या दोघांची बेरीज करता येईल आणि दोन मला साधे समीकरणे याच्यापेक्षा सोपी असलेली समीकरणे मला मिळतील. आणि मी काय करणार आहे, या दोन समीकरणाची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करणार आहे, जेणेकरून मला साधे दोन समीकरणे मिळतील. समीकरण 3+4 करूया. 148 वाय अधिक 231 एक्स बरोबर 527. 231 वाय अधिक 148 एक्स बरोबर 610. आता याची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. वायला वाई 8 आणि 1 9, 4 आणि 3 7, 2 आणि 1 3, 379. आता इथं तेच पद आहेत म्हणजे याची पण बेरीज काय येईल, 379 फक्त सहगुणक येईल म्हणजे चल येईल एक्स, सहगुणक सेम येईल. आता 7 2 आणि 1 3, 6 आणि 5 11, हे झालं आपलं जे बेरीज करून आलेले समीकरण. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला 379 दिसत आहे, म्हणून काय करूया, 379 ने भाग घालून, तर 379 ला कितीने गुणलं तर उत्तर आपलं 1137 येईल. म्हणजे एकच स्थानी 7 केव्हा येतं, तर 9 आपण जर 3 गुणलं, 9 3 27, 27 ला 7 8 2, 3 7 21, 21 2 23, 23 2, 3 9 9 2 11, म्हणजे हे आपल्याला काय करता येईल, इथं 3 लिहिता येतील, 379 भागून 379 भागल्यानंतर आपल्याला मिळतं वाय अधिक एक्स बरोबर. आता इथं 379 भागलं तर उत्तर काय येईल आपलं, 3 येईल. हे झालं आपलं समीकरण 5. असंच आपण काय करूया, आता 4 3 वजा करूया, कारण 4 समीकरण मोठा आहे आणि 3 हे समीकरण म्हणजे संख्येने सहगुणकाने लहान आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, समीकरण 4 3 वजा करूया. समीकरण 4 3, समीकरण 4 आहे 231 वाय अधिक 148 एफ बरोबर 610. 148 वाय अधिक 231 एफ बरोबर 527. आता आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत, म्हणून इथं प्रत्येक दुसऱ्या समीकरणामध्ये मधील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. आता वजाबाकी करा, एकातनं 8 जात नाही, 1 हात 6 घ्या, 11 झाले, 11 8 गेले, 3 राहिले, इथं राहिले 2, 2 4 जात नाही, 1 घेतला 12, 12 4 गेले 8 आणि 1 गेला 0, म्हणजे 83 वाय वजा केली तर, आता कारण इथं वजा आहे म्हणजे वजा 231 आहे, वजा 83 एफ बरोबर. आता याची वजाबाकी केली तर 10 7 गेले, 3 राहिले, आता इथं राहिले 0, 0 म्हणजे 10, 10 2 गेले, 8 राहिले, म्हणजे 83 येते इथं सुद्धा. मग 83 काय करूया, आपण भागून घेऊया, वाय वजा एफ बरोबर 1, 83
भागून इथे लिहायचं असं 83 ने भागून. म्हणजे आपल्याला आता दोन समीकरणे मिळाली, x अधिक y किंवा आपल्याला समीकरणे मिळाली, पाचवं समीकरण मिळालं y अधिक x बरोबर 3 आणि सहावं समीकरण मिळालं y वजा x बरोबर 1. आता इथं काय करायचंय, सहगुणक x आणि x चा सेम आहे, चिन्ह अपोजिट आहे, म्हणजे सरळ आपण काय करूया, समीकरण 5 + 6. तुम्हाला हे डिटेलमध्ये लिहायचंय, समीकरण 5 + 6 असं लिहून मग आपल्याला किंमत काढायची आहे. 2y बरोबर ह्याचा लूप होईल, उत्तर येईल 4. y बरोबर येईल 4/2 म्हणजे y बरोबर येईल 2. आता काय करायचंय, y बरोबर 2 ही किंमत कुठल्याही एका समीकरणात ठेवून टाका. समीकरण 5 मध्ये ठेवून, 5 मध्ये ठेवून आता y अधिक x बरोबर 3 हे समीकरण 5 आहे. 2 अधिक x बरोबर 3, x बरोबर आता हे दोन इकडे जातील, 3 वजा 2 होतील, x बरोबर 1. म्हणजे आपल्याला दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे x कॉमा y ही आली आपली 1,2, ही आपली उकल आली. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, 7x + 2y / xy = 5 आणि 8x + 7y / xy = 15. तर दिलेले जे समीकरण आहे ते लिहून घेऊया आधी आपण. 7x + 2y / xy = 5 आणि दुसरं समीकरण आहे 8x + 7y / xy = 15. आता इथं आपण सोपं रूप देऊया, हे एक्स वाय काय आहे छेदात आहे, प्रत्येकाला सेपरेट करून घेऊया कारण आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण मिळवायचं आहे. 7x / xy + 2y / xy = 5. मग इथला एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल, हा वाय आणि हा वाय कॅन्सल होईल, मग मिळेल मला 7y + 2x = 5. इथे तसंच करणार आहे मी, 8x + xy + 7y / xy = 15. इथला एक्स कटेल, इथला एक्स कटेल, इथला वाय कटेल, इथला वाय कटेल, अंशातील 8y + 7x = 15. मग आता मला काय करायचं आहे, याला रेषीय या समीकरणांना रेषीय समीकरणात रूपांतरित करायचंय. आणि मग मी काय करणार आहे, इथं 1/x आणि 1/y यांच्या किमती ठेवणार आहे, 1/x = m आणि 1/y = n ठेवू. समीकरणात आपण ह्याला समज 1 आणि 2 देऊया. समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/x = m आणि 1/y = n ठेवूया. मग मला मिळेल 7n + 2m = 5 हे समीकरण 3 मिळेल. आणि समीकरण 4 मिळेल मला 8n + 7m = 15 हे समीकरण 4 मिळेल. आता या दोन्ही समीकरणाचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल की इथं 2 आहे आणि इथं 7 आहे, पण चिन्ह अपोजिट आहेत. याचे सहगुणक जर मला सेम करून घ्यायचे असेल तर मला समीकरण 3 7 गुणावं लागेल आणि समीकरण 2 आणि समीकरण 4 मला 2 गुणावं लागेल, कारण 2 आणि 7 यांना सेम करण्यासाठी मला 7 आणि इथं 2 म्हणजे 14 सहगुणक सेम करण्यासाठी मला काय करावं लागेल, समीकरण 3 7 आणि समीकरण 4 2 गुणून घेऊन. आता प्रत्येक पदाला गुणून घ्या, 7 × 7 म्हणजे 49n + 7×14m = 7×5=35. आता इथं परत 2 गुणायचं आपल्याला, 2 × 8 म्हणजे 8×16n + 7×14m = 15×30.
आता हे आहे समीकरण, आपण याला 5 आणि 6 करूया. 5 आणि 6 ची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 5 आणि 6 ची बेरीज करत असताना 9 6 15 ला 5, 7 ला 1, 5 आणि 1 6 65 यन. आता याचा लोप होईल बरोबर 65, म्हणजे यन बरोबर येईल 65/65 बरोबर 1. यांची किंमत किती आली, 1 आली. एन बरोबर 1 हे समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू 7n - 2m = 5. 7 × 1 - 2m = 5. 2m = 5. 7 × 7 इकडे जाऊन ते मायनस होतील. -2m = -2. m = -2/-2 म्हणजे उत्तर येईल 1. n = 1 आलं आणि m = 1 आलं. आता आपल्याला मिळालेला आहे 1/x = 1, कारण m ची किंमत जी आहे ती 1 आलेली आहे. आणि 1/y = 1, कारण आपण m = 1/x ठेवलं होतं आणि n = 1/y ठेवलं होतं. मग परत x ची किंमत काय येईल, x = 1, 1/y = 1 म्हणजे y = 1 येईल. म्हणजे दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे x, y = काय 1, 1 येईल. त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम आहे. समीकरण आपण लिहून घेऊया. 1/2 3x + 4y + 1/5 2x - 3y = 1/4. हे आहे समीकरण 1. समीकरण 2 आहे 5/6 3x + 4y + 2/2x + 3y = -3/2. हे समीकरण 2 आहे. मग आता हे समीकरण 1 आणि 2 मध्ये जर आपण बघितलं तर चलयुक्त संख्या जी आहे ते आहे 1/3x + 4y 1, आणि दुसरी आहे 2x - 3y. आपण काय करूया, 1/3x + 4y = m ठेवूया आणि 1/2x - 3y = n ठेवूया. आणि हे समीकरण आपण परत लिहून घेऊया. मग m आणि n च्या किमती ठेवल्यानंतर मला मिळणार आहे 1/2m + 1/5n = 1/4 समीकरण 3. आणि समीकरण 4 मिळणार आहे मला 5m - 2n = -3/2. आता मी काय करणार आहे, या छेदामधल्या ज्या संख्या आहेत त्याची मी लसावी काढून घेणार आहे. 2, 5 आणि 4 चा लसावी येणार आहे. 2 × 2 = 5 जसं असेल 2 × 2 = 4 म्हणजे आता आपल्याला 5 × 10 आणि 10 × 20 म्हणजे 20 हा काय असेल, या प्रत्येक म्हणजे 2, 5, 4 छेद असलेल्या समीकरणाचा लसावी. आता 20 ने मी काय करेल, प्रत्येक पदाला गुणून घेईल. म्हणजे 1/2m * 20 + 1/5n * 20 = 1/4 * 20. 2 × 2 = 10 येईल इथे. 5 × 5 = 20, 4 × 4 = 20. म्हणजे मला मिळालं 10m + 4n = 5. हे समीकरण मला मिळालं 5. समीकरण 4 ला आपण काय करूया, सोपं रूप देऊन घेऊया. समीकरण 4 मिळालेलं आपल्याला 5m - 2n = -3/2. आता या छेदात 2 आहे ती इकडे न्या, म्हणजे 2 × 5 m - 2n
बरोबर मायनस तीन, ह्या दोनना प्रत्येकाला गुणून घ्या, 10m वजा 4n बरोबर मायनस तीन, हे मिळालं समीकरण 6। आता समीकरण 6 जे मिळालेलं आहे ते 6 आणि 5 त्याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की बेरीज जर केली आपण दोघांची तर एका चलाचा लोप होतो। समीकरण 5 आणि 6 चे यांचे जे सहगुणक आहेत ते सेम आहेत आणि चिन्ह अपोजिट आहेत, म्हणजे मी काय करणार आहे तर बेरीज करणार आहे। बेरीज करत असताना 10m अधिक 10m म्हणजे 20m याचा लोप झाला n पदाचा, 5 अधिक वजा 3 म्हणजे 2e, m बरोबर e, 2/20 म्हणजे 1/10, m बरोबर 10 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू। समीकरण 5 आहे आपलं 10m अधिक 4n बरोबर 5, 10 × m ची किंमत आहे 1/10, 1/10 अधिक 4n बरोबर 5, हे 10 हे 10 कॅन्सल झाले म्हणजे 1 + 4n बरोबर 5, 4n बरोबर 5 - 1, 4n बरोबर 4, n बरोबर 4/4 म्हणजे 1, म्हणजे m ची किंमत 1/10 आली आणि n ची किंमत 1/1 आली म्हणजे 1 आली। मग आपण काय करूया, m आणि n च्या किमतीमध्ये ह्या किमती ठेवून टाकून देऊया, 10 आणि n बरोबर मिळालं 1, पण m ची किंमत म्हणजे काय आहे, 1/3x + 4y बरोबर 1/10 आणि n ची किंमत आहे 3x नाही n म्हणजे 1/2x - 3y बरोबर 1, ही आपल्याला n ची किंमत आहे। आता इथे कसं आहे माहिती का, 1/ हे छेद आणि हे छेद आहे, म्हणजे आपण याला काय करू शकता, तिरकस गुणाकार करून घ्या, आपल्याला मिळेल 3x + 4y बरोबर 10 आणि इकडे मिळेल 2x - 3y बरोबर 1। मग परत आपल्याला दोन समीकरणं मिळाली। आता ही जी दोन समीकरणे आहेत त्याला आपण परत नाव देऊन घेऊया, 3x + 4y बरोबर 10 ला समीकरण 7 नाव द्या आणि 2x - 3y बरोबर 1 ला समीकरण 8 नाव द्या। आता आपण काय करूया, x आणि y चे चल जे आहेत ते कुठल्या तरी एका चलाचे सहगुणक आपण सेम करून घेऊया। आता इथं 2 आहे आणि इथं किती आहे, 3 आहे, आपण काय करूया, इथं +4y आणि इथं -3y आहे, म्हणजे आपल्याला y चे सहगुणक सेम करून घेऊया। 4 ला 3 न गुणलं तर 12 येते आणि 3 ला 4 न गुणलं तर 12 येते, म्हणजे y चे सहगुणक सेम होतात। म्हणून मी काय करणार आहे, समीकरण सात ला मी 3 न गुणणार आहे आणि समीकरण 8 ला मी 4 न गुणणार आहे। 3 × 3x + 4y बरोबर 10 × 3 आणि समीकरण जे 8 आहे ते आहे 2x - 3y बरोबर 1, याला मी किती न गुणणार आहे, 4 न गुणणार आहे। 3 × 9x + 4 × 12y बरोबर 30, हे आलं समीकरण आपलं 9 आणि 4 × 8x + 4 × 12y बरोबर 4, हे आलं समीकरण 10। आता इथं y चे सहगुणक सेम आहे, चिन्ह अपोजिट आहे, म्हणून मी काय करणार, समीकरण 9 आणि 10 ची बेरीज करणार, 9 + 10, समीकरण 9 आणि 10 ची बेरीज करण, 9x + 12y बरोबर 30, 8x - 12y बरोबर 4, प्लस करायचे आपल्याला, 9×8 = 17x, याचा लोप होईल बरोबर 34, x बरोबर 34/17 म्हणजेच 2, x ची किंमत किती आली, 2 आली। आता x बरोबर 2 ही किंमत कुठल्याही एका समीकरणामध्ये, x बरोबर 2 ही किंमत जी आहे समीकरण 8 मध्ये ठेवूया।
समीकरण 8 मध्ये ठेवून 2x वजा 3y बरोबर 1, 2 गुणिले 2, कारण एक जागी आपल्याला काय ठेवायचे 2 ठेवायचे, मायनस 3y बरोबर 1, 4 वजा 3y बरोबर 1, वजा 3y बरोबर 1 वजा 4, म्हणजे वजा 3y बरोबर वजा 3, कारण 4 ने 1 गेले 3 राहिले आणि ती 4 मायनस आहेत म्हणजे उरलेली संख्या ही 4 मधली आहे म्हणजे उरलेली संख्या मायनस उरेल. y बरोबर मायनस 3 छेद मायनस 3 म्हणजे y बरोबर 1, म्हणजे x बरोबर किती आलं आपलं, किंमत 2 आली आणि y बरोबर 1 ही आपल्याला दिलेल्या समीकरणाची काय आहे उकल आहे. अशा पद्धतीने आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील 6वा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 7वा प्रश्न सोडवणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.